भंडारा जिले के महाविद्यालय के अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अपनी मांग के लिए एक दिन काम बंद आंदोलन किए। आमचे ज्या योजना आहेत म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या आणि जे फरक दिलेला आहे नाही ना, बाकी जे कर्मचारी स्टेटचे जे कर्मचारी राज्य कर्मचारी त्यांना दिलेले आहे, पण आमच्या निमशासकीय कर्मचाऱ्यांना ही योजना लागू झालेली नाही आहे। आणि जे दो आता दोन समिती सेवक वर्ग आणि महाविद्यालयीन कर्मचारी संघटना यांच्यातर्फे दिनांक 2 फरवरीपासून तर आजपर्यंत विविध मागण्यासंदर्भात जवळपास 13 मागण्या आमच्या प्रामुख्याने होत्या। त्या संदर्भामध्ये शासनाच्या लेवलवर जे काही आमच्या मागण्या होत्या, प्रलंबित मागण्या, ते तात्काळ मार्गी लावाव्या याकरिता आम्ही ते आंदोलन छेडलेले आहे। मागील वर्षी 2021 18 ऑक्टोबरला पहिलं आंदोलन आम्ही छेडलं होतं, तो 11 दिवस चालला, परंतु त्या 11 दिवसामध्येही आमच्या पूर्ण मागण्या मान्य झालेल्या नाही। त्यामुळे आम्हाला कोरोनाचा त्यावेळेस त्यांनी हे दाखवलेला होता की आर्थिक भूर्दंड हा जास्त पडतो, त्यामुळे परिस्थिती ही महाराष्ट्राची खालावली असल्यामुळे ते आता देता येणार नाही। आणि नंतर आम्ही लगेच देव असे बोलले, परंतु तेही काही त्या कालावधीत झाला नसल्यामुळे यावर्षी आम्हाला नाईलाजास्त पुन्हा आपल्याला आम्हाला आंदोलन छेडावं लागलेलं आहे। आणि या SN1 महाविद्यालयातील कर्मचारी आम्ही एक दिवसाच्या लंच संपावर सहभागी झालेले आहोत, कारण की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आहेत आश्वासित प्रगती योजना, कारण की जी 12 वर्षाची महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही, 12 आणि 24 ती शासनाने मंजूर करावी आणि 10, 20, 30 लाभ शासनाने महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना देण्यात यावा। जुनी पेन्शन योजना ही महाराष्ट्र शासनाने चालू करावी आणि आमच्या मागण्या आणखी कर्मचाऱ्यांची भरती ही पदभरती करण्यात यावी।